एवढं काय झालंय चिडायला? आणि काय बोलले होते मी? तू शांतपणे विचार केलास तर तुलाही नक्की पटेल. बी प्रॅक्टिकल या सचिन. मोठं हॉस्पिटल असावं हे स्वप्न स्वप्नच राहणार आहे का? मग काय, गावचं घर विकायचं? काय ठेवलंय त्या गावात? तू का सारखं अडकून राहतोस त्याच्यात? अगं अश्विनी, आई बाबांचं काय? हे बघ, आई बाबांचं वय झालंय ना आता, आणि आपण त्यांना इकडे आणणारच आहोत की नाही. ठीक आहे, जातो मी गावाला, बोलतो आई बाबांशी. नमस्कार. हॅलो डिकरा. हाय, बघितलं घर? ही सगळी जागा आपलीच आहे ना? हो हो, आपली आपली. आणि ही आपली घराची बाउंड्री. अच्छा, आणि ती मागे किती गुंठे असते? 2 एकर जागा आहे. मग उद्या घराचं टोकन देऊन तिला फायनल करून टाकू. ठीक आहे, चला भेटू उद्या. ओके, डन सर. गाव माझे, गाव माझे.
थांबलो कधी सागरात, हिंडलो दरी डोंगरात, हो डुंबलो कधी सागरात, हिंडलो दरी डोंगरात, हसलो खेळलो रोज अंगणात. त्यानं कानात कुर्र केल्यावर मिळत ते नाव. आणि वाडवडिलांच्या पुण्याईनं मिळत ते गाव. हीच खरी आपली ओळख. पण तरीही पैसा प्रगतीच्या मागे धावणारे आपण शहरातल्या सिमेंटच्या जंगलात हरवत जातो. हाय फाय लाईफस्टाईलच्या झगमगाटात स्वतःच्याच सावलीपासून दूर पळतो. वेल सेटल होण्याकरता गावाच्या पिंजऱ्यातून उडालेल्या पाखरांनो बघा जमलं तर, परत माघारी फिरता आलं तर कित्येक घरांची गंजलेली कुलप तुमची वाट बघतायत. या काळ्या मातीत फक्त धान्य नाही तर कित्येक धनवान घडविण्याची ताकद आहे. इथल्या तडा गेलेल्या भिंतींना, पडीक घरांना, ओसाड शेतीला, सुन्न गावांना, सुरकुतलेल्या हातांना, आस लागलेल्या डोळ्यांना फक्त तुमच्या सोबतीची गरज आहे. ही आपली माती, आपली जमीन परक्यांच्या घशात ओतून तुम्ही तुमच्याच गावात परके होणार का? आणि मग शहरात करोडोंचं घर घेऊनही उद्या तुम्ही तुमच्याच मुलांना दुसऱ्यांची वाडी आणि अंगण दाखवणार का? गावाकडे पैसे कमी म्हणून मन माझे शहराकडे वळले, पण खोट्या सुखाच्या पाठी धावणाऱ्या मला खरे सुख गावातच असते हे उशिराच कळले. प्रगती करायची असेल तर शहरात जायलाच हवं, पण त्यासाठी गावाशी जुळलेली नाळ तुटता कामा नये. आम्ही ठरवलंय आमची गावाशी असलेली नाळ जपून ठेवायची, पण तुमचं काय?